कन्फेस करू किती नाही म्हटलं ना तरी मी अधूनमधून फोनमध्ये बघत असतो तुझा मिस्ड कॉल येऊन गेलाय का तुझा मेसेज येऊन गेलाय का चेक करत असतो एवढं प्रेम करतोस माझ्यावर मग सांगत का नाही सगळ्यांना मी नेहाशीच लग्न करणार म्हणून कारण मर्मावर बोट ठेवल्या तुझ्या मम्माने मी जे नाही करू शकत तेच मला करायला सांगते चुकीच्या मार्गाने पैसे कमवून मी घर नाही घेऊ शकत तुझ्या मम्माने काही अशी उदाहरणं बघितली असतील पण मी त्यातला नाही आणि उसने पैसे घेऊन संसार करायचं का घाण्याला जुंपायचं स्वतःला मग ह्या सगळ्यात मी काय करू मला तेही कळत नाही मला असं वाटतं तुझ्या मम्माला येऊन सांगावं की मला तुमच्या मुलीशीच लग्न करायचंय पैशाचा विषय आला की मी सोंग नाही घेऊ शकत पण मला तुझ्याशीच लग्न करायचंय नेहा मी काय बोलतोय तू काय बोलतेस ते मला काही माहित नाही इट्स फाईन आपण तुझ्या मम्माला न सांगता भेटतोय माहिती आहे मग काय मम्माची परमिशन घेऊन भेटू मला नाही जाणार आपण पळून जाऊया असं का म्हणत नाहीस तू किती फिल्मी आहेस तू असू दे सगळंच संपल्यासारखं बोलतोयस तू निहा मी तुला हर्ट केलंय का ऑफकोर्स आय एम सॉरी मला तुझ्याशीच लग्न करायचंय प्लीज मला बॅक करायला लावू नकोस प्लीज निहा काय करतेस प्लीज डोंट डू दिस ओके मला सांग हे केस कधी सॉल्व्ह होईल प्रयत्न सुरू आहेत हे बघ माझं जर जबरदस्तीने दुसऱ्याशी लग्न लावलं ना तर मी सुसाईड करेन ना निहा ते मूर्खासारखं बोलू नकोस हा मग काहीतरी कर ना कर मला तुझ्या कुशीत घे ना प्लीज निहा इथे पोलीस पकडतील चालेल त्यानिमित्ताने आपण जेलमध्ये तरी एकत्र राहू वेडा बाई चला उशीर होतोय हॅलो काय ठाकूर साहेब काम करता की नाही तू ये पोलीस स्टेशनला तुला दाखवतो बघा मी येऊन जाईल कळायचं पण नाही तुम्हाला कोण होत कोणी नाही चल तुला घरी सोड आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहायला पण वेळ नाही तुम्हाला मॅडम मला तुम्हाला काहीतरी अत्यंत महत्वाचं विचारायचं आहे मी रागवली हा तुमच्यावर ऐकताय ना तुम्ही मिस्टर सरदेसाई तुम्ही मला कामात कोऑपरेट करणार आहात की नाही ओके सॉरी बोला ना काय करू शकते मी तुमच्यासाठी मला एक निनावी कॉल येतो ह्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं त्याबद्दल तुम्हाला काही अंदाज आहे का मी काय सांगू त्याबद्दल ती व्यक्ती कोण असू शकते मला त्या व्यक्तीचा आवाज ऐकवला तर मी सांगू शकेन की तो आवाज ओळखीचा आहे की बाय द वे तुम्ही कुठे आहात मी बँड्रा जवळ आहे ओ बँड्रा मग घरा जवळच आहात या ना बंगल्यावर लंच घेऊ एकत्र नो थँक्यू नंतर कधी तरी दिस इज नॉट फेअर मिस्टर अजय बरं मला सांगा असं का विचारलं तुम्ही त्या माणसाबद्दल मला ते मी तुम्हाला नंतर सांगतो ठीक आहे थँक्यू ठेवतो हॅलो ताकास तूर लागू दिले नाही ना बाईने या सर बाई तुमच्याशी लईच आदराने बोलायला लागली हल्ली हिमाने
शेलार बघा कुठपर्यंत पोहोचला. होय सर. त्या माणसाचा फोन पण नाही आलाय. हो ना सर, शेलार बी अजून आलेला नाही. शेलारचा फोन ना. शेलार. हा मेमाणे, जरा अजय सरांना फोन दे. होय का, एक मिनिट सरांना फोन देतो. द्या इकडे. हा बोल शेलार. सर, आतला एक रोड आहे, त्या माणसाचं लोकेशन तिकडे ट्रॅक होतंय. व्हेरी गुड शेलार, आम्ही येतोय तिथे. यस सर. सर, आपण नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये भेटतो ना, तिकडनं राईट घेतल्यावर तो माणूस आपल्याला सापडेल आणि त्याचा फोनही ऑन दिसतो. व्हेरी गुड, आता बघतो त्याला. आज तो आपल्या तावडीतून नाही सुटणार. मेमाणे, आपण बँडरा जिथे नेहमी गाडी लावतो तो तिथेच आहे. आज त्याला नाही सोडायचं. सर, शेलार तिकडे येणार आहे ना? हो, पण त्याचा अजून फोन आला नाही. करेल सर, पण सर त्याला काही डाऊट आला नसेल ना? बातमी आपल्यातच आहे, लीक होण्याचं काहीच कारण नाही. होय सर. आणि त्याला काही कळलं असेल असं काहीच घडलं नाही. करेल सर, तू नक्की फोन करेल. बरं मेमाणे, त्यांनी मला आधी ज्या नंबरवरून फोन केला होता त्या नंबरवर ट्राय करून बघा. हो सर. सर, रिंग वाजते म्हणजे त्याचा फोन तरी ऑन आहे, म्हणजे आपण त्याला ट्रेस करू शकतो. चला लगेच निघूया आणि शेलारला सांगा की आपण एकाच गाडीतून जाऊया, म्हणजे कम्युनिकेशनला बरं पडेल. चला वाटेतून फोन करतो, आपण निघूया. हा बोला मेमाणे. अरे अजय सर म्हणतायत आपण आधीच भेटू, एकाच गाडीत असलो ना तर लोकेशन लगेच कळेल. ठीक आहे, त्याच्या अलीकडेच एक टर्न आहे, तिकडे भेटूया. ओके ओके, बर बर. मॅडम, काय झालं? खूप टेन्शन मध्ये आहात म्हणून विचारलं. नाही काही नाही. तुम्हाला काही चहा कॉफी आणून देऊ का? नाश्ता पण केला नाही तुम्ही विधी. नको ग, माझं काम पूर्ण होईपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाही. आणि तू एकटीच कशी काय? शरद कुठे? सकाळी होता ना तो? पुन्हा बाहेर गेलाय. हा माणूस विचारून का जात नाही ना तेच कळत नाही मला. आला की ताबडतोब भेटायला सांग मला, माझं अर्जंट काम आहे. आज शरद बहुतेक पुन्हा ओरडा खाणार. टेन्शन आता अजय ठाकूरने घ्यायचं. त्याला असं कामाला लावलंय ना की आयुष्यात एवढं कन्फ्यूज कधीच झालं नसेल. हाच निनावी कॉल मला आता आला. आजपर्यंत हा कॉल मला येत होता, तुम्हाला त्याचा कॉल येण्याचं कारण? हे कारण थोडं काळजी करण्यासारखं आहे. त्याने सांगितलंय अजय ठाकूरला या केस मधून हटवा, त्याच्या जीवाला धोका आहे.